आणि आता माळशेजच्या सुरुवातीला आहे. माळशेज घाटावरचा दुसरा व्ह्यूइंग गॅलरी टाइप हा एक पॉइंट आहे. त्याच्याशी जे बोलायचं ते थोड्या वेळाने पुढे बोलतो. आज आपण या चॅनलचं ते नाव ठेवतोय ते म्हणजे मॉर्निंग फ्रेंड्स. या नवीन भागामध्ये या आपल्या दुसऱ्या पर्वामध्ये तुमच्या सर्वांचं मी मंदार स्वागत करतो. ही अप्रतिम सकाळ जे ऊन कोवळवून पडलंय त्यामध्ये आपल्या राईडची सुरुवात होते एका विशेष कारणासाठी. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खूप आनंददायी उत्साहाचं वातावरण या पहाटे तयार झालंय आणि यामध्ये आपली जी आजची खासी आजची खास राईड आहे ती मी आता चालू करतोय. तर 6 वाजलेत आणि ह्या आपल्या राईडला सुरुवात होते. मागे पवईचं दृश्य तिथे अप्रतिम सूर्योदय मला पाहायला मिळाला आणि त्याचा हा एक फोटो बघा. खूप छान दिवसाची सुरुवात झाली आहे. चला तर आपली राईड सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मी मंदार या नवीन पर्वामध्ये. पर्व दुसरे बारवी डॅमचा जो रोड आहे ना खरंच अप्रतिम आहे. आणि तुम्ही बघताय बाजूची दोन्ही बाजूची जी ग्रीनरी आहे म्हणजे पावसामुळे नवीन पालवी फुटल्या झाडांना तो ही ग्रीनरी वरती सुंदर निरभ्र असे आकाश त्यामध्ये काळे सफेद ढग आणि हवेमध्ये थोडासा गारवा अप्रतिम नजराणा अप्रतिम वातावरण निर्मिती आज झालेली आहे. आणि खरंच पाऊस जरी नाही पडला तरी आजच्या या राईडची मजा आपण नक्कीच घेऊ आणि ती आतापासूनच यायला सुरुवात झाली आहे. सो मित्रांनो तुम्ही सुद्धा अशाच राईड प्लॅन करू शकता. अजून 1-2 आठवड्यामध्ये पाऊस चांगल्या पद्धतीने होईल आणि जी निसर्गाची रंगांची उधळण आहे निसर्गाची उधळण आहे ती आपल्याला खूप छान पद्धतीने अनुभवायला मिळेल. तर आहे बारवी डॅमचा मुरबाड रोड. तुम्ही बघताय माझ्या राईट हँड साईडला बारवी डॅम आहे. खरं तर पाऊस झाला नसल्यामुळे तो ओव्हरफ्लो तर अजून झालेला नाही. मात्र इथे जे दृश्य आहे आणि काही जे फोटो आम्ही टिपलेत ते 2 मिनिटात बघून घ्या. खूप मस्त वळणावळणाचा हा रस्ता आहे. अशक्य सुंदर असा हा रोड आहे आणि आजूबाजूने छान हिरवळ अशी झाड आणि त्यामध्ये आपण करत असलेलो. अजून काय पाहिजे मित्रांनो लाईफ मध्ये. ही मजा मी थोडीफार अनुभवतो पण ह्या रस्त्याने जाताना थोडीशी काळजी घ्या कारण जे रोड्स आहेत ते नॅरो आहेत आणि अचानक मध्ये गाडी येते त्यामुळे सेफ्टीच्या दृष्टीने हे पाऊल सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा गाडी चालवणं हे महत्वाचं आहे. आता जवळपास किती झाले 9:30 झालेत आणि आता माळशेजच्या सुरुवातीला आहे. खर तर आज सुद्धा थोडीशी निराशाच होणार आहे कारण तुम्ही बघताय क्लायमेट तर आहे पण पाऊस नाही आहे इथे म्हणावं तसा. फक्त जे सिनरी आहेत किंवा फोटो चांगल्या प्रकारे घेऊ शकतो एवढंच काय ते म्हणू शकतो. तुम्ही बघताय मागे हरिश्चंद्राची रेंज आहे आणि ही इकडची मागची माळशेज घाटाची रेंज. खरंच आजचं निसर्ग आहे तो खूप मस्त वाटतंय कारण आभाळ मस्त भरून आलंय पण पावसाचा मात्र पत्ता नाही आणि त्यामध्ये तुरंगी सोबतची राईड करताना एक वेगळीच मजा येते. तर तुमच्याशी जे बोलायचं ते थोड्या वेळाने पुढे बोलतो. इकडे थोडेसे फोटो क्लिक करूया आणि मी पुन्हा घाट चढायच्या मार्गाने आपण जाऊया. सो आता आपण माळशेज घाट चढायला सुरुवात करतोय. पावसाने पूर्णपणे टांग दिलेली आहे. आकाश पूर्ण निरभ्र आहे आणि पावसाचे जरा सुद्धा चिन्ह आपल्याला इथे दिसणार नाहीत. पण या मौसमामध्ये थंडाव्यामध्ये राईड करण्याची मजा मी तर मनापासून घेतोय. मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही सुद्धा पावसाळ्यामध्ये आपली राईडची आवड
किंवा विश कंप्लीट करा आणि एकदा तरी मान्सून मध्ये हा जो माळशेज घाट आहे तो नक्की एक्सप्लोर करा. खरंच खूप छान आनंद आणि फील येतो. तुम्ही ड्रोन शॉट बघितलेच. हा एक माळशेज मधला व्ह्यू पॉइंट आहे पहिला, जिथे तुम्हाला गर्दी आणि सेल्फी काढणारे सर्वच मिळतील. तुम्ही सुद्धा या स्पॉट वरती सेल्फी काढले असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की पोस्ट करा. तर या पुढे जो दुसरा पॉइंट आहे, दुसरा व्ह्यू पॉइंट आहे माळशेजचा, ज्यासाठी माळशेज घाट सुद्धा फेमस आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्या स्पॉटची मजा घेऊ आणि तिथून सुद्धा ड्रोन शॉट घेण्याचे प्रयत्न करू. तर माळशेज घाटावरचा दुसरा व्ह्यूइंग गॅलरी टाईप हा एक पॉइंट आहे आणि ह्या पॉईंटवरती मिळणारी जी दृश्य आहेत ती अप्रतिम आहेत. तर आम्ही फोटोपेक्षा ड्रोन शॉट आहेत ते तुम्हाला नक्की आवडतील. तर ड्रोन शॉट मित्रांनो, तुम्हाला नक्कीच आवडले असतील ना ड्रोन शॉट, कारण ह्या उन्हामध्ये आणि ह्या क्लायमेटमध्ये जे ड्रोन शॉट मिळाले ना ते अप्रतिम होते. आणि खरंच पावसामध्ये जेव्हा माळशेज घाट पाण्याने किंवा निसर्गाने भरून उठेल तेव्हा तो अजून मस्त वाटेल. हीच खरी माळशेज घाटाची खासियत आहे, जी तिन्ही ऋतूमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ऋतूमध्ये माळशेज घाट त्याच सौंदर्य आणि वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळेल. तर जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा माळशेज घाटला खास करून पावसाळ्यात नक्की व्हिजिट करा, खूप छान तुम्हाला आनंद मिळेल. नमस्कार मित्रांनो, तुमचं ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या मध्यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. खरं तर हा मी जो व्हिडिओ आहे तो बनवला होता एका विशेष कारणासाठी. तर हे कारण तुम्हाला मी पहिलंच ब्लॉगच्या आधी सांगितलं होतं.
जो आपला चॅनल होता पहिला, चॅनलचं जे नाव होतं पाऊलवटा, ते आज आपण चेंज करतोय. कारण काही तांत्रिक बाबींमुळे, तांत्रिक अडचणींमुळे मला हे पाऊल उचलावं लागतंय. तर सर्वात प्रथम बऱ्याच लोकांनी मला विचारलं की हे पाऊलवटा एवढं चांगलं नाव बदलण्यामागचं कारण काय आहे. तर तुम्हाला सांगतो की जे पाऊलवटा आपल्या चॅनलचं जे स्पेलिंग होतं ते थोडंसं ऑड होतं, तर त्यामुळे इतरांना ते शोधण्यासाठी थोडंसं कठीण जात होतं. तर या नावाच्या बदलीसाठी तुमच्याकडनं बऱ्याच सूचना आणि सजेशन्स आले होते नावासाठी. काही जणांनी खरंच खूप मस्त अशी नावं सुचवली आहेत, तर त्याचपैकी आज आपण या चॅनलचं ते नाव ठेवतोय, ते म्हणजे फिरस्ती मंदार. फिरस्ती मंदार हे आजपासून आपल्या चॅनलचं नाव असेल. आणि या फिरस्ती मंदार या नावामुळे आपला जो लिमिटेड सोर्स होता किंवा गडकिल्ल्यांचा जो प्रवास होता, त्यासोबत आता अनेक प्रवास म्हणजे मी करत असलेले प्रवास ह्या चॅनलच्या आणि ह्या माझ्या ब्लॉगमध्ये आजपासून मी इन्क्लूड करणार आहे. म्हणजे आपला चॅनलचा जो रीच आहे तो आजपासून थोडासा वाईड होतो आहे. तर हीच गोष्ट सांगण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ बनवला होता. आणि त्यासाठी माळशेजची जी राईड आहे ती मी आज सिलेक्ट केली होती. याच निमित्ताने येणाऱ्या पावसामध्ये जी एक मान्सून सिरीज आहे ती आपण चालू करणार आहोत. मान्सूनमधले खास अशी महाराष्ट्रातली प्रेक्षणीय स्थळे आपण आपल्या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला माहीत असलेली काही ठिकाणं तुम्ही माझ्यापर्यंत कमेंटच्या माध्यमाने नक्की कळवा. तर मित्रांनो, हे चॅनलचं आपलं नवीन नाव तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट करून नक्की कळवा. तसेच ह्या व्हिडिओचे माळशेजचे जे ड्रोन शॉट मी टिपले आहेत ते सुद्धा तुम्हाला आवडले असतील तर लाईक जरूर करा. आणि जर नवीन असाल आणि आत्तापर्यंत जर आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर मित्रांनो नक्की करा. चला तर तुमची रजा घेतो, पुन्हा भेटू फिरस्ती मंदार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय.